पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आलंय. 5 वर्षानंतर या ट्रॉमा केअर सेंटरला मूर्त स्वरूप प्राप्त झालंय. अपघातातील जखमींना प्राथमिक उपचार करून त्यांचा जीव वाचवून पुढील उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा या नव्यानं तयार करण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. अपघातामधील जखमींना तातडीनं उपचार मिळावे यासाठी शासनानं 70 लाख रुपये खर्च करून ओझरडे गावच्या हद्दीत 9 एकर जागेवर हे अद्ययावत असं ट्रॉमा सेंटर तयार केलंय. माझा सगळ्यात मोठा भाग जो आहे एअर ॲम्ब्युलन्स, तो प्रोजेक्ट जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे, त्याला मान्यता नव्हती. काय नाही, मला वाटतं आता या ट्रॉमा केअर सेंटरमुळे एअर ॲम्ब्युलन्सची आवश्यकता भासणार नाही, कारण याच्या 10 मिनिटावरच एक पवना मेडिकल हॉस्पिटल जे आहे ते अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि त्यामध्ये ताबडतोब ट्रीटमेंट मिळेल. आणि मला वाटतं अपघात तर होऊ नयेत, पण दुर्दैवाने अपघात झाले तर या ठिकाणी ताबडतोब ट्रीटमेंट मिळेल आणि जास्तीचं ट्रीटमेंटची आवश्यकता असेल तर ताबडतोब पवना मेडिकल जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपल्याला नेता येईल, जेणेकरून या अपघातातल्या रुग्णांचा जीव वाचेल. या ठिकाणी आपल्या ॲम्ब्युलन्स देखील कार्डियक ॲम्ब्युलन्स आहेत, त्याचबरोबर QRV आहेत, क्विक रिस्पॉन्स व्हेकल्स आहेत, जेणेकरून ताबडतोब अपघातग्रस्त व्यक्तींना मदत मिळेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता हे जे काही अपघात होत आहेत त्याचं प्रमाण देखील कमी होईल, कारण आपण सेफ्टी नेट लावलेले आहेत दरडी कोसळू नये म्हणून. त्याचबरोबर आपण मिसिंग लिंकचं काम सुरू केलेलं आहे. 10.5 किलोमीटरचा टनेल आहे, 4x4+1 इमर्जन्सी लेन ठेवलेली आहे. वायाडक्ट 1.5 किलोमीटरचा आहे, त्यामुळे खालापूर ते सिंहगड या ठिकाणी या टनेलमुळे जे घाट सेक्शन आहे तो अवॉइड होईल आणि होणारी वाहतूक कोंडी, होणारे अपघात कमी होतील, होणार नाहीत. कारण हा एक्सप्रेस आणि हा जो आपला नॅशनल हायवे आहे हा वेगवेगळा होईल आणि त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी दूर होईल आणि मुंबईवरून पुण्याला येण्याचा जे वेळ आहे त्याच्यामध्ये आणखी 20 ते 25 मिनिटाचं कमी वेळ लागेल. एकूणच मुंबईकडून पुण्याकडे येताना या हॉस्पिटलला येण्यासाठी जो रस्ता म्हणजे कट रस्ता आहे तो नाही आहे, कमीत कमी 2-2.5 किलोमीटर पुढे जाऊन वळसा मारून यावं लागतं. त्याबद्दल नाही, त्याबद्दल MSRDCच्या माध्यमातून हा द्रुतगती मार्ग आहे, ॲक्सेस कंट्रोल रोड आहे, त्यामुळे या नियमाप्रमाणे जे निकष आहेत नॉर्म्सप्रमाणे या ठिकाणी जे जे काही आवश्यक बदल या ट्रॉमा केअर सेंटर रुग्णांसाठी जे लागतील ते केले जातील. सर, गेल्या 5 वर्षांपासून ही इमारत धूळखात पडली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अंतर्गत पवना मेडिकल फाउंडेशन संचालित मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटर करारावर देण्यात आलं आहे.